शिकत असणारी विनती अडसूळ या विद्यार्थिनीने राहत्या घरी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तरडगाव येथील विनुताई चव्हाण हायस्कूल मध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकणारी विनीती अडसूळ या विद्यार्थिनीने आपल्या माळेगाव येथील राहत्या घरात दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला मुलीचे वडील विष्णू गेनबा अडसूळ राहणार माळेवाडी तालुका तरडगाव यांनी सांगितले की मी व माझी पत्नी प्रतिभा व आमची मुलगी विनीती व मुलगा विरेन माळेवाडी येथे राहतो. मी माझी पत्नी आम्ही सकाळी कुसूर येथील आमच्या शेतात शेती कामासाठी गेलो होतो. मुलीची 10वीची सराव परीक्षा सुरू होती. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माझा भाऊ आमच्या शेतात आल्यानंतर आत्महत्या केल्याचे वृत्त आम्हाला समजले. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास विनीतीने घराच्या छताच्या अँगलला साडीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेजारच्या लोकांनी तिला लोणंद येथील हॉस्पिटलमध्ये हलवले, मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपास कामी मदत करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे माळवडी तरडगाव येथील मुलगी नामे विनती विष्णू अडसूळ वय वर्ष 16 हिने दुपारी 12:45 वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. तरी त्याबाबत योग्य तो पुढील तपास सुरू आहे. तिने गळफास का घेतला याबाबत सखोल तपास सुरू आहे.